नमस्कार, मी वात्सल्य सोळंकी. इंडिया टीव्ही न्यूज मराठीच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन व अजिंक्य प्रतिष्ठान शिवसेना कल्याण पूर्व यांच्या संयुक्त विद्यमानाने व आदरणीय कार्यतत्पर खासदार डॉक्टर श्रीकांतजी एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आंबा महोत्सव 2018 मंगळवार दिनांक 1/5/2018 ते शनिवार दिनांक 5/5/2018 पर्यंत आयोजित करण्यात आले आहे. सदर महोत्सवाचे भव्य उद्घाटन खासदार श्रीकांत शिंदे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी आदरणीय आमदार जगन्नाथजी शिंदे, जिल्हा प्रमुख आदरणीय गोपाळजी लांडगे, अण्णा रोकाडे, साईनाथ तारे, आदरणीय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे, शहर प्रमुख विश्वनाथ भोईर, महापौर राजेंद्रजी देवळेकर, सहसंपर्क प्रमुख शरदजी पाटील, तसेच इतर मान्यवर आयोजक स्थानिक नगरसेविका माधुरीताई प्रशांत काळे, सर्व नगरसेवक पदाधिकारी, महिला आघाडी शिवसैनिक व युवा सैनिक उपस्थित होते. सर्व नागरिकांनी सदर 5 दिवसीय चालणारा आंबा महोत्सवाचा आनंद घ्यावा असे आवाहन डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी नागरिकांना केले. माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि अजिंक्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय प्रशांत काळे यांच्या सहाय्याने या ठिकाणी आज हा आंबा महोत्सव दुसरा दिवस आहे, साजरा होत आहे, संपन्न झाला. 2 दिवसाचा कार्यक्रम फार छान झाला, उद्घाटनही छान झालं. खरं तर ही संकल्पना अशी होती की कोकणात आंबा पिकतो, देवगडचा हापूस आंबा हा जगात प्रसिद्ध आहे आणि त्याला मार्केटही आहे, परंतु तो त्या आंब्याची चव, ओरिजिनल आंब्याची चव या ठिकाणच्या लोकांना चाखता यावी आणि तीसुद्धा योग्य माफक दरात आणि नैसर्गिक प्रक्रियेने पिकवलेला तो आंबा या ठिकाणी लोकांना योग्य दरात मिळावा यासाठी थेट शेतकरी ते ग्राहक अशी संकल्पना होती आणि त्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि या आयोजनामध्ये सर्व शिवसेना पदाधिकारी, फेडरेशनचे सर्व अध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदार, त्याचबरोबर सर्व पदाधिकारी आणि सर्व सहकारी आणि इतर कार्यकर्ते या सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम चालू आहे. आणि त्याबद्दल मला असं सांगावं वाटतं की या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा करून घ्यावा आणि या ठिकाणी या कार्यक्रमाला भेट द्यावी. शेतकऱ्यांची या ठिकाणी त्यांनी शेतकऱ्यांनी जो आणलेला नैसर्गिक प्रक्रियेने पिकवलेला जो आंबा आहे त्याचा आस्वाद घ्यावा असं या ठिकाणी मी आवर्जून त्यांना विनंती करेन आणि आग्रहाचं निमंत्रण. आंबा महोत्सव 2018 ही खरी तर अनेक दिवसापासूनची अपेक्षा आमची होती किंवा प्रयत्न होते की असा बाबा आंबा महोत्सव करायचा. आणि त्या आंबा महोत्सवामध्ये 2 आमचे प्रमुख उद्देश होते. त्याच्यामध्ये एक तर जगप्रसिद्ध असलेला कोकणचा हापूस आंबा, जे फळ एकमेव जगामध्ये फळ असं आहे की जे विमानानं फिरतं ते एकच फळ आहे, ते आंबा. आणि ते फळ ज्या विभागातून आपण नेतृत्व करतो किंवा ज्या विभागात लोकप्रतिनिधीमधून काम करते माझी पत्नी, त्या विभागातील, त्या परिसरातील, कल्याण शहरातील नागरिकांना किंवा कल्याण डोंबिवली शहरातील नागरिकांना मिळावे यासाठी अनेक दिवसापासून प्रयत्न करत होतो. योगायोगाने ही सर्व संकल्पना मी खासदार साहेबांशी चर्चा केल्यानंतर खासदार साहेबांनी अतिशय उत्साहाने त्याला मदत केली आणि मदत केल्यानंतर हा आज या ठिकाणी भव्य असा आंबा महोत्सव होताना दिसत आहे. ह्या आंबा महोत्सवाचा मुख्य उद्देश असा होता की कोकणातला जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याच्या बागेतील आंबा थेट ग्राहकाला मध्ये कुठल्याही आडत्या किंवा दलालाविना मिळाला पाहिजे. त्यामध्ये शेतकऱ्यांनाही आमच्यापासून मदत झाली पाहिजे आणि सामान्य ग्राहकांनाही स्वस्त दरामध्ये आंबा मिळाला पाहिजे. त्याकरिता आम्ही आंबा महोत्सव घेतलेला आहे. कालच माननीय खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत आणि जिल्हा प्रमुख लांडगे साहेब, कल्याण डोंबिवली महापालिकेचे महापौर देवळेकर साहेब आणि महानगरपालिकेचे सर्व नगरसेवक पदाधिकारी, अधिकारी, शासनाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत आंबा महोत्सवाचं उद्घाटन झालेलं आहे. आज 2रा दिवस आहे. आज सलग ज्यांनी देशाच्या राष्ट्रपतींसमोर ज्यांना 4 वेळा कार्यक्रम सादर करण्याची संधी मिळालेली आहे असे लक्ष्मण राजगुरु पंढरपूरचे, त्यांचा भारुडाचा कार्यक्रम होता. उद्याही महाराष्ट्राची गौरवगाथा नावाचा कार्यक्रम आहे. परवा दिवशी
शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरती पण पोवाड यांचा कार्यक्रम आहे, तो ज्या शिवशाहीर नायकवडींनी गायलेला आहे ती शिवशाहीर नायकवडी यांनी यावर्षी दिल्लीला जी पहिली शिवजयंती साजरी झाली त्या शिवजयंतीवरचा मान त्यांना मिळालेला आहे, असे एकाहून एक कलाकार येत आहेत. त्यासोबत महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेली महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम हा समारोपाच्या दिवशी शनिवारी महिलांसाठी खास आकर्षण असा हा कार्यक्रम ठेवला आहे. असा भव्य दिव्य 5 दिवस कार्यक्रम होणार आहे आणि लोकांना आंबे उपलब्ध होणार आहेत स्वस्त दरामध्ये. त्याचबरोबर कोकणातलं जेवण जे टिपिकल जेवण आहे, कोकणातले मासे आहेत, कोकणातलं कोंबडीवडा आहे किंवा कोल्हापूरची तांबडा पांढरा रस्सा आहे, उत्तर महाराष्ट्रातली पुरणपोळी आणि आमरस आहे, विदर्भातले सावजी भोजन आहे, हे सगळ्या प्रकारचं जेवण ह्या आंबा महोत्सवामध्ये आहे. तर त्याचा कल्याण डोंबिवली शहरातील नागरिकांनी लाभ घ्यावा अशी आम्ही त्यांना आयोजक म्हणून विनंती करतो आणि या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त असाच सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असं त्यांना आग्रहाचं निमंत्रण देतो. नमस्कार, मी सतीश नायकोडी. मला ह्या गोष्टीचा खूप आनंद आहे की कल्याण डोंबिवलीच्या क्षेत्रामध्ये प्रभाग क्रमांक 9 मध्ये आज माधुरी काळे इथल्या नगरसेविका आणि अजिंक्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष ईशान काळे यांच्या माध्यमातून आणि अर्थातच डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे सन्माननीय खासदार यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून पहिल्यांदा आंबा महोत्सव साजरा केला जातो कल्याणमध्ये आणि खूप आंबे प्रेमी रसिक इथे येऊन त्याचा आस्वाद घेत आहेत. आजचा दुसरा दिवस काल उद्घाटन झालं आणि आज पंढरपूरचे माळशिरस सन्माननीय लक्ष्मण महाराज आजकडे भारूड सादर करून गेले, ज्यांनी 4 वेळा भारूड सादर केलं राष्ट्रपतींच्या समोर. उद्या पण महाराष्ट्राचे गौरव करतात. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या चरित्रावरती पोवाडे नायकवाडी साहेब यांच्या माध्यमातून आणि 5व्या दिवशी मग खेळ मांडली येणार. तर विविध कार्यक्रम, त्याचबरोबर आंबा हा घराघरात पोचावा आणि थेट शेतकरी ते आंबा रसिक यांच्यामध्ये कोणीही राहू नये हा उद्देश महत्त्वाचा होता. यांच्यामुळे खरं तर आंब्याचे भाव इतके वाढलेले आहेत, त्या सगळ्यांना डावलून थेट शेतकऱ्याला कसा नफा मिळावा आणि आपल्यासारख्या सर्वसामान्यांना आंब्याची चव चाखता आली आणि तीही अतिशय अल्पदरात, ही संकल्पनाच मला मुळात खूप आवडली. त्याचबरोबर कोल्हापूरचा पांढरा रस्सा तांबडा रस्सा असो, कोकणातले कोंबडीवडे असो किंवा मग विदर्भातली सावजीची चव असो, या सगळ्या गोष्टींचा एक छान संगम आपल्याला कल्याणमध्ये अनुभवायला मिळतो. 1 तारखेपासून 5 तारखेपर्यंत हा कार्यक्रम कल्याण इथे प्रभाग क्रमांक 10 हा संत तुकडोजी महाराज प्रांगणामध्ये साजरा होतो. तर समस्त कल्याणकर डोंबिवलीकरांना मी कलाकार म्हणून विनंती करतो की या कार्यक्रमाला या कार्यक्रमासोबत आंब्याचा आस्वाद घ्या, विविध चवींचा आस्वाद घ्या आणि हा कार्यक्रम तुमच्या सहकार्याने मोठा घ्या. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. तर या होत्या इंडिया टीव्ही न्यूज मराठी. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. 9320420420, 9388420420. तर आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची. नमस्कार.